नेचरच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी एक मनामध्ये कळकळ निर्माण होईल, त्याचं जास्तीत जास्त माहिती आणि ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर मी स्वागत करते जर इथे काही होप किंवा पक्षमित्र संघटनेचे जर काही सभासद जॉईन होत असतील तर त्यांचं पण मी मनपूर्वक या कार्यक्रमात स्वागत करते. आजचे आपले गेस्ट स्पीकर डॉक्टर दुर्वे फ्रॉम गोंदिया डिस्ट्रिक्ट, थँक्यू सर फॉर जॉईनिंग द सेशन ऍज अ रिसोर्स पर्सन अँड वी आर लकी टू हॅव यू विथ अस. आमच्या विद्यार्थ्यांना ही खूप चांगली संधी आहे तुम्हाला ऐकण्याची, तुमच्याकडून काही नॉलेज मिळवण्याची. नाव आय रिक्वेस्ट आर प्रिन्सिपल मॅडम पानसे मॅडम टू फॉर्मली वेलकम द गॅदरिंग. थँक्यू वैशाली. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. रिस्पेक्टेड वाईस प्रिन्सिपल्स, पाठक मॅडम, आचार्य मॅडम, मैथिली मुकुंद मॅडम, हेड ऑफ द झुऑलॉजी डिपार्टमेंट डॉक्टर वैशाली मॅडम अँड द रिसोर्स पर्सन फॉर टुडे डॉक्टर मुकुंद दुर्वे सर, वेलकम यू टू आर इन्स्टिट्यूट. आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय की तुमच्यासारखे रिसोर्स पर्सन आम्हाला लाभले आहेत. आणि एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज हे सगळं आमच्या खूप झुऑलॉजी स्टुडंट्सच्या अगदी जवळचं आहे. आमचं कॉलेज आहे हे तुम्हाला एक छोटीशी आयडिया देते, हे एक 58 वर्षाचं कॉलेज आहे आणि आमच्याकडे 9000 विद्यार्थी आहेत. आमच्याकडे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ज्युनियर कॉलेज, डिग्री कॉलेज, मग काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, BBA कम्प्युटर सायन्स, BMM, BBI, मग अकाउंट अँड फायनान्स, हे असे प्रोफेशनल कोर्सेस आहे. शिवाय आमच्याकडे PhD सुद्धा आहे केमिस्ट्रीमध्ये, झुऑलॉजीमध्ये, कॉमर्समध्ये, हिंदी, मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्समध्ये. हे असं आमचं कॉलेज आहे. आणि आमच्या कॉलेजमध्ये जास्ती करून नाट्यांगणासाठी आमचं कॉलेज ओळखलं जातं. आणि मोठे मोठे कलाकार जे आहेत, भरत जाधव, अंकुश चौधरी, शिवाजी साटम, नीलम शिर्के, हे सगळे आमचे माजी विद्यार्थी आहेत. आमच्याकडे स्वीडनच्या एका कॉलेज बरोबर कोलॅबरेशन आहे आणि दरवर्षी असं एक्सचेंज प्रोग्राम होतं. आमचे काही 15 विद्यार्थी त्यांच्याकडे स्वीडनला जातात आणि त्यांचे विद्यार्थी आमच्याकडे येतात. आणि हे सर्व कार्यक्रम जे असतात ते एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट रिलेटेडच असतात. स्टुडंट्स, तुम्हाला एक मी सांगू इच्छिते की सारस क्रेन हा असा पक्षी आहे, तो अतिशय सुंदर आहे. आणि आपण जर पाहिलं हा ईस्टर्न उत्तर प्रदेश मध्ये खूप ऍग्रिकल्चरल फ्लॅट लँड मध्ये दिसतो. आणि सर जे आहे ते खूप मोठं काम करतायत, या पक्षीच्या कॉन्झर्वेशनचं काम करतायत. सर, तुम्ही ज्या पद्धतीने वाढवली आहे ही या पक्षीची संख्या, या पक्ष्यांची संख्या, ती खरंच कमेंडेबल आहे. आणि आम्हाला खूप उत्सुकता आहे की आम्ही एवढ्या सुंदर पक्षी जो असा जाणवला जातो की टॉलेस्ट फ्लाइंग बर्ड म्हणून ओळखला जातो, ह्याच्याबद्दल, ह्याच्या कन्झर्वेशन बद्दल आम्ही खूप उत्सुक आहे तुमच्याकडनं ऐकण्यात. आणि मुलांनो, सरांना खूप स्टेट लेवल अवॉर्ड मिळालेले आहेत, वनश्री अवॉर्ड, सृष्टीमित्र अवॉर्ड, वाईल्ड लाईफ अवॉर्ड, पक्षीमित्र अवॉर्ड. आणि हे ऑनरेबल वाईल्ड लाईफ वॉर्डन आहेत गोंदिया डिस्ट्रिक्टचे आणि फाउंडर सेक्रेटरी सुद्धा आहेत गोंदिया निसर्ग मंडळचे. आणि तुमचं सर काम एवढं मोठं आहे अँड आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल दॅट यू हॅव ऍक्सेप्टेड आर ग्रेटफुल ऍक्सेप्टेड आर इन्व्हिटेशन. आणि आज तुम्ही आमच्या मुलांपर्यंत पोहोचू शकता. वैशाली मॅडमने सुद्धा खूप त्यांना बोलण्यासाठी, तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. वैशाली मॅडम, थँक्यू टू यू ऑल्सो की आम्हाला आज असे गेस्ट लाभलेले आहेत. सर, वन्स अगेन वेलकम यू टू आर इन्स्टिट्यूट. थँक्यू व्हेरी मच मॅम. वेलकम सर. थँक्यू. थँक्यू पानसे मॅडम फॉर द वॉर्म वेलकम. आय वन्स अगेन वेलकम ऑल द पार्टिसिपंट्स हू हॅव कम ओवर हियर, हू हॅव लव फॉर सारस क्रेन्स अँड हू वुड लाईक टू बी पार्ट ऑफ दिस एंटायर कन्झर्वेशन मुवमेंट. फक्त सारसच नव्हे तर बाकी सगळ्या पक्ष्यांचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं यासाठी पक्षीमित्र संघटनेनेही विशेष प्रयत्न केलेले आहेत. आणि आता 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत आपण पक्षी सप्ताह साजरा करणार आहोत.
बर्ड वीक सेलिब्रेट करणार आहोत, तर पक्ष्यांविषयीची माहिती, पक्ष्यांना वाचवण्यासाठीचे केले जाणाऱ्या सगळ्या उपाययोजना, या सगळ्याबद्दल आपण या सप्ताहात प्रयत्न करणारच आहोत. आणि या सप्ताहाची एक अतिशय समर्थ सुरुवात म्हणून आजचा सेशन आहे असं उल्लेख करायला आवडेल. त्यामुळे दुर्वे सरांनी आज आपल्याकडे येऊन आता सारस संवर्धनासाठी त्यांनी गोंदिया निसर्ग मंडळाच्या तर्फे जे विशेष प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्यातून आम्हाला शिकण्यासारखं खूप मिळणार आहे सर. कारण मुंबईमध्ये पण पक्षी आहेत, स्थलांतरित पक्षी आहेत, अर्बनायझेशनचं अँथ्रोपोलॉजी खूप सारं प्रेशर आहे, पण तरीही तुमचं काम हे आमच्यासाठी एक नक्की अतिशय चांगलं प्रेरणादायी असं काम ठरणार आहे. सो वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड टू लिसन टू सर. सर, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि तुम्ही तुमच्या विविध संघटनांमार्फत जे काम करताय, जे महत्वाचं संवर्धनाचं काम करताय त्यासाठी शुभेच्छा देते आणि सरांना विनंती करते की सारस क्रेज विषयीच्या आपल्या सेशनला सरांनी सुरुवात करावी. दुर्वे सर, प्लीज. थँक्यू. मी बाकीच्या पार्टिसिपंट्सना विनंती करते की तुम्ही तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ जर ऑफ ठेवलात तर आपल्याला सगळ्यांना सेशन जास्त चांगल्या प्रकारे ऐकता येईल. ऑडिओ ऑफ ठेवला तर मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होणार नाही सर बोलत असताना, कारण चुकून कोणाचा आवाज येऊ शकतो तर मध्ये थोडं लिंक तुटल्यासारखं होतं. तर प्लीज आपले ऑडिओ तुम्ही ऑफ ठेवू शकता. सगळ्यांना नमस्कार. तर आपण आपल्या सारस क्रेच्या कन्झर्वेशन कशा पद्धतीने आम्ही केलं त्याबद्दलची माहिती घेऊया. तर सर्वप्रथम मी जगामध्ये किती प्रकारचे सारस क्रेस आहेत त्याबद्दलची थोडक्यात माहिती देत आहे आणि नंतर मग आपला जो इंडियन क्रेन आहे त्याला सायंटिफिक नेम आहे ग्रस अँटिगॉन, त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर बघा, जगामध्ये जवळपास 15 प्रकारचे क्रेन्स आहेत. त्यापैकी आता तुम्ही जो स्क्रीनवरती दाखवलेला आहे मी पीपीटीमध्ये, हा आहे ब्लॅक क्राऊन क्रेन. हा एक मात्र क्रेन असा आहे की तो झाडावर बसू शकतो किंवा बसतो, पण बाकीचे जे क्रेन्स आहेत ते कुठल्याही झाडावरती बसत नाही, पूर्ण त्यांचं लाईफ हे जमिनीवरतीच होतं. दुसरा आहे ब्लॅक नेक क्रेन, त्यानंतर ब्ल्यू क्रेन, बोर्गा क्रेन, त्यानंतर आहे डोमेसियल क्रेन. डोमेसियल क्रेन सुद्धा आमच्या भागाकडे 1-2-3 महिन्यासाठी मायग्रेटरी बर्ड्स म्हणून येतात. युरेशियन क्रेन, ग्रे क्राऊन क्रेन, त्यानंतर हुडेड क्रेन, रेड क्राऊन क्रेन, सँडल क्रेन, सायबेरियन क्रेन. सायबेरियन क्रेन सुद्धा आपल्या भारतामध्ये यायचे आधी. आमचा जो गोंदिया जिल्हा आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध म्हणून एक मोठा लेक आहे, त्या भागात सुद्धा हे सायबेरियन क्रेन यायचे, पण 2002 पासून त्यांचं मायग्रेशन आमच्या भागामध्ये आता बंद झालंय. त्यानंतर आहे वॅटल क्रेन, हा आहे व्हाईट नेप क्रेन, हुपिंग क्रेन. त्यानंतर आता आपण माहिती घेऊया सारस क्रेन. सारस क्रेन आमच्या महाराष्ट्रामध्ये पूर्व भागामध्ये भंडारा आणि गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सारस क्रेन दिसायचे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सारस क्रेन दिसायचे. आता हे सारस बद्दल थोडक्यात मी प्रस्तावना देतो आहे की मी या कन्झर्वेशन कन्झर्वेशनसाठी किंवा पर्टिक्युलर सारससाठी त्याचं कन्झर्वेशन व्हावं, संवर्धन व्हावं यासाठी म्हणून मी काय प्रयत्न केले
आणि त्यांची सुरुवात मी तुम्हाला सांगतोय. एका निसर्ग शिबिरामध्ये राजकमल जोग, जे की माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत, आज त्यांचं वय जवळपास 80 जवळपास आहे, तर त्यांनी शिबिरामध्ये मला या सारस क्रेनबद्दल थोडक्यात सांगितली होतं. माहिती अशी होती, त्यांनी शिबिरामध्ये हे सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा पक्षी निरीक्षणासाठी निघता आणि पक्षी निरीक्षणाला सुरुवात करता, सुरुवात केल्यानंतर जो पक्षी तुम्हाला मनातून, अगदी अंतर्मनातून आवडतो, तो तुमचा लाईफ बर्ड समजावा. आणि नशीब बघा माझे की माझं नेटिव्ह प्लेस भंडारा आहे. भंडाऱ्यामध्ये असताना जेव्हा मी शाळेमध्ये शिकत होतो, तर शाळेमध्ये शिकतानापासून या पक्षाला मी बघतो आहे आणि म्हणून हा माझा लाईफ बर्ड आहे. तर थोडक्यात माहिती अशी की सुरुवातीला शाळा झाल्या, शाळा संपल्यानंतर कॉलेजला गेलो, कॉलेजचं शिक्षण झालं, तोपर्यंत मी या सारस क्रेनला, म्हणजे भंडारा सोडण्याआधीपर्यंत मी या सारस क्रेनला अगदी जवळून बघितलंय. म्हणजे जवळून म्हणजे किती, तर साधारणतः 10 ते 15 फुटापासून डिस्टन्सवर मी या सारस पक्ष्याला बघितलेला आहे. आमच्या घराच्या शेजारी एक छोटासा तलाव होता, त्याचं नाव नऊ तलाव. त्या नऊ तलावामध्ये हा पक्षी फक्त पावसाळ्यामध्ये आम्हाला दिसायचा. पावसाला सुरुवात झाली की त्या तलावामध्ये येऊन तो स्वतःचा घरटी तयार करायचा आणि घरटी तयार केल्यानंतर त्यात अंडे देणे, अंडे दिल्यानंतर त्या हॅचिंग करणे, हा सगळा प्रकार जो आहे जीवनक्रम मी माझ्या म्हणजे शाळेमध्ये असतानाच पाहिलेला आहे आणि म्हणून माझा हा लाईफ बर्ड सुद्धा आहे. आणि याबद्दलचं अट्रॅक्शन, म्हणजे या पर्टिक्युलर या पक्ष्याबद्दलचं अट्रॅक्शन एवढ्यासाठी वाढलं आहे की बाकीचे जे पक्षी मी बघतोय त्या पक्ष्यांपैकी हा सगळ्यात मोठा आणि दुरून दिसणारा पक्षी आहे. तर जवळपास 1980 पर्यंत आमच्या भागामध्ये हे सारस पक्षी होते. मग हळूहळू त्यांची संख्या वाढत कमी होत गेली आणि कमी होत जाण्यामागचे कारण काय आहे त्यासाठी मी प्रयत्न केले. आमच्या भागामध्ये माधवराव पाटील डोंगरवार जे आहेत ते पक्ष्यांसाठी आणि तुमच्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी खूपच फेमस आहेत माधवराव पाटील. आता ते स्वर्गीय झाले आहेत, पण त्यांना सुद्धा मी जिवंत असताना बरेचदा भेटलो आहे आणि सारस पक्ष्यांसाठी मी त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आलो आहे आणि त्यांना भेटून या पक्ष्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. 2003 ची गोष्ट आहे. पेपरमध्ये जेव्हा प्रगणनेबद्दलची माहिती वन विभागाने दिली तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की बा आता शेवटचे 4 सारस आपल्या महाराष्ट्रामध्ये उरलेले आहेत. तर मला खूप धक्का बसला की मी माझ्या लहानपणी ज्या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं आहे, त्यानंतर मी कॉलेजला असताना फक्त माहिती येत होती आणि मध्ये भंडाऱ्याला आल्यानंतर मी जात होतो तिकडे नवेगाव बांधला, शृंगार बांध म्हणून एक छोटीशी बोळी आहे त्या ठिकाणी त्याला पाहत होतो. आणि आता 2003 जेव्हा माझं शिक्षण हे ते सगळं पूर्ण झाल्यानंतर मी नोकरीनिमित्त गोंदियाला गेलो आणि त्या ठिकाणी 2003 जेव्हा ही न्यूज ऐकली मी, पेपरमध्ये पाहिली की बा आता शेवटचे 4 सारस महाराष्ट्रामध्ये उरलेले आहेत आणि तेही फक्त भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणून मग मी काय केलं की माझा एक मंडळ तयार होत तिथे, सातपुडा फाउंडेशन आणि गोंदिया निसर्ग मंडळ, या सगळ्या मेंबर्स लोकांना सांगितलं की बा आता सारसची पोझिशन अशी अशी आहे आणि तुम्ही पण पाहिला आहे, मी पण पाहिलेलं आहे आपल्या लहानपणी, तेव्हा सारसची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती. पण असं काय झालं की फक्त शेवटचे 4 सारस उरले आहेत, म्हणून आम्ही एक शोध मोहीम सुरुवात केली. म्हणजे अगदी आमगाव म्हणजे छत्तीसगड बॉर्डर, त्यानंतर MP बॉर्डर आणि आपला महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा, आणि त्याचं जे आयडियल हॅबिटेट होतं ते मला माहिती होतं. त्यानुसार आम्ही काय केलं की असे जे छोट्या छोट्या बोळ्या आहेत, नदीचं पात्र आहे, तर अशा ठिकाणी आम्ही त्याची शोध मोहीम सुरू केली. तर शोध मोहीम अगदी म्हणजे आमगाव पासून त्या तर इकडे तिरोडा तुमसरपर्यंत, म्हणजे
त्या भागाला वाघ नदी आहे. वाघ नदीला मग वैनगंगा नदी मिळते आणि वैनगंगा नदीचे खोरं आणि वाघ नदीचं खोरं या दोन्ही भागामध्ये आम्ही जवळपास 150 ते 180 किलोमीटरचा प्रवास करून त्याचा सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर आम्हाला घाटेमणीला एक पेर मिळाली. घाटेमणी हे गाव अगदी एमपीला लागून आहे, 10-15 किलोमीटर म्हणजे मध्ये वाघ नदी आहे. वाघ नदीच्या तिकडल्या भागाला एमपी आणि इकडल्या भागाला महाराष्ट्र. आणि गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तालुक्यामध्ये आमगाव तालुक्यामध्ये ह्या सगळ्यांकडे जेव्हा सर्वे केल्यानंतर घाटेमणी या गावी आम्हाला एक सारस पेयर मिळाली. तर सारस पेयर मिळण्यामागचं एक हे सांगतोय त्याची हिस्ट्री कशी आहे. मी एका कॉलेजमध्ये ट्रेनिंगच्या सेशनमध्ये एक कन्झर्वेशन आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि वाईल्डलाईफ लॉ याच्यावरती लेक्चर द्यायला गेलो असताना त्या ठिकाणी एक मला मित्र मिळाला. तो पण टीचर होता पण तो ट्रेनिंगला आला होता आणि मी लेक्चर द्यायला आलो. तर प्रोग्राम संपल्यानंतर तो माझ्या मला भेटायला आला. सर म्हणे मी सारस बघितला आहे म्हणे. मला का देखे तो सर बोले मैं जहाँ पे टीचिंग का मेरा जॉब है वहां से 3 किलोमीटर डिस्टन्स पे मैंने सारस देखा है म्हणे. तर सुरुवातीला मला गंमत वाटली की म्हटलं यांना कसं काय दिसलं असेल, कारण आपण न्यूज अशी आहे प्रगण्यमधला आकडे आपल्याला चारच दिसत आहेत आणि 4 कोणते तर नवेगाव बांधचे 2 आणि तिकडे चंद्रपूरचे 2 असे 4 त्यांनी काउंट केले होते. म्हणून मी त्याला मित्राला म्हटलं मुला ठीक आहे अगर दिखेंगे तो मैं आपको बक्षीस दूंगा. तो सर बोले आपको आना पड़ेगा. मैं बोला ठीक है मैं आ जाऊंगा. तर एक शनिवारचा दिवस होता. मी त्यांच्याकडे गेलो. रात्रभर आम्ही थांबलो आणि रात्री थांबल्यानंतर पहाटे जवळपास 4 वाजता 4 ते 4:30 वाजता कॉल आला. तर तो कॉल माझ्या ओळखीचा होता. तर मी उठल्या बरोबर कॉल ऐकल्या बरोबर म्हटलं गौतम सर आप सही बोल रहे सारा सही या. मग आम्ही ज्या भागाकडून तो कॉल आला आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही त्या नदीच्या पात्रामध्ये जाऊन त्यांना बघितलं. एक पेअर तिथे होती आणि ती पेअर मनसोक्त मी बघितली आणि त्या माझ्या मित्रांनी पण बघितलं. कारण जवळपास 10 ते 15 वर्षानंतर मी सारस बघत होतो. तर म्हटलं गौतम सर अभी ये किधर साइड मी जाता है हम देखते. तर मग जवळपास 1/2 पाऊण तास आम्ही तिथे त्या पात्रामध्ये चुपचाप एका ठिकाणी बसून ते बघत होतो. बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक शेतकरी आपले बैलजोडी घेऊन आला आणि तो धुवायला लागला पाण्यामध्ये आणि त्यामुळे हे सारसची जी पेअर आहे ती थोडी डिस्टर्ब झाली आणि तिथून उडाली. आणि उडल्यानंतर ती कोणत्या दिशेला जाते हे आम्ही बघितलं तर ते घाटेमणी गाव जे आहे तिथे लागूनच अगदी 10 किलोमीटरवर त्या गावाकडे ती उडत गेली. उडत गेल्यानंतर आम्ही त्याचा मागोवा घेतला. मागोवा घेतल्यानंतर घाटेमणीमध्ये एक देशमुख म्हणून फॅमिली आहे त्यांच्या शेतामध्ये ते सारस पेअर पुन्हा आम्हाला दिसली त्याच दिवशी. म्हटलं चला महाराष्ट्र वन विभागाने 4 सांगितले आपण 2 शोधले आता पुढे काय. मग सगळ्या जेवढे आमचे मेंबर्स होते सगळ्यांची एक मीटिंग घेतली की बा आपल्याला सारसची एक पेअर मिळाली आहे आणि या पेअरसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणून मग संवर्धनाचं कार्य आम्ही हातात घेतलं. तर त्यासाठी जी आम्ही अप्लाय केली की बा हा सारस पक्षी ज्या शेतामध्ये आहे ज्या शेतकऱ्यांच्या सोबत आहे तो आपण त्याला आधी भेटू आणि याची संख्या का बरं कमी झाली आहे हे पूर्ण माहिती घेऊ. मग त्याप्रमाणे आम्ही त्या शेतकऱ्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की सर म्हणे मेरे खेत में तो ये 5-6 साल से है. बोला बहुत अच्छी बात है. आपने किसी को बताया क्या वन विभाग को बताया क्या. तो नहीं साहब बोले हमने किसी को नहीं बताया और हम हमारे खेत में है तो हम अपना काम भी करते बोले और ये खेत में रहता भी बोले लेकिन हमको कोई तकलीफ नहीं देता बोले. मग पुन्हा त्याला खोदून विचारलं तर त्यांनी सांगितलं की सर बोले इसका तकलीफ एक ही रहती है बोले हमारा जो बांधी आहे बांधी म्हणजे अशा पूर्ण सलग शेत नसते पाणी थांबायला पाहिजे म्हणून ते चौरस आकाराची अशी बांधी असते
आणि त्या बांधी नेस्टिंग करतो म्हणे दरवर्षी. पण काय क्या होता है साहब बोले हमारे यहाँ के जो हम धान बोवाई करते है तो वो धान उखाड़ उखाड़ के ये अपना घर बनाता है. तो बोले वो बंदी में का जो धान हमको होना चाहिए फसल होना चाहिए वो हो नहीं पाती, इसलिए बोले कभी कभी हम लोग इसको उठा के फेंक देते. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की सारस पक्ष्यांनी नेस्टिंग केल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होते आणि म्हणून तो फेकतो. दूसरे कारण यह है साहब बोले कुछ लोग है बोले गांव में जो इसके अंडे चुरा लेते हैं. बोले तो बोला कौन से समाज के है, तो बोले ये मच्छी मार वाले जो लोग है ये उठा के ले जाते हैं बोले और उसका आमलेट बना के खाते हैं बोले. बोला ठीक है. फिर बोला और तीसरे कौन लोग है, तो बोले साहब यहाँ हमारे गाँव में एक पारदी समाज भी है बोले तो वो कभी कभी इसकी शिकार भी करती है बोले. यहाँ गाँव के आजू बाजू में जो दूसरे गाँव है वहां के भी लोग कभी कभी आते हैं बोले और इसकी शिकार करके इसको लेके जाते हैं बोले और उसका मांस खाते हैं बोले. तो मैं बोला कितना मांस निकलता होगा, तो सर बोले 10 से 12 किलो का मांस निकल जाता है बोले और वो बड़े चाव से खाते हैं बोले. म्हणजे असं करून त्या लोकांकडूनच आम्ही माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर त्या लोकांना म्हणजे पहिल्यांदा तर मी त्या शेतकऱ्यांना आम्ही हे सांगितलं की तुमच्या शेतामध्ये जेव्हा हा नेस्टिंग करतो तर आम्हाला पटकन सांगायचं. दुसरी गोष्ट अशी की तुमच्या बांधीचं किंवा तुमच्या पिकाचं जेवढं काही नुकसान होत असेल ते आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ. तो एक शेतकऱ्याचा प्रश्न सुटला. नंतर दुसरा प्रश्न आमच्या लक्षात आला की अंडे चोरी करणार आहे म्हणून आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही अवेअरनेस प्रोग्राम केला आणि सांगितलं की जो कोणी या सारसाचे अंडे चोरी करेल आणि आपल्या घरी नेऊन तो समजा आमलेट खाईल किंवा त्याची शिकार करेल आणि मांस खाईल अशा लोकांना बवासीर होईल. आणि बवासीर कोणता तर त्याचा इलाज बिलकुल राहणार नाही, म्हणजे दुरुस्त न दुरुस्त होणारा बवासीर होईल. तर अशी खोटं बोलून आम्ही त्या लोकांमध्ये जनजागृती तयार केली आणि ती जी बवासीरची जी मात्रा आहे ती कामाला आली. ती कामाला अशी आली की हे जे मांस खाणारे किंवा अंडे खाणारे पक्ष्यांचे असो किंवा दुसरं मांस असेल किंवा दुसरे जे मायग्रेटरी बर्ड्स येतात त्यांचे सुद्धा त्यांना शिकार करून हे मांस खातात, तर अशा लोकांना आणि पर्टिक्युलर हे मासोळीच्या सोबत याचाही मांस खातात, मासोळी सुद्धा खातात, आणि हे मांस खाणारे किंवा अंडे खाणारे जे लोक असतात त्यांना बवासीरचा प्रॉब्लेम असतोच. आणि म्हणून आमची ही जी मात्रा आहे ही कामात आली आणि हळूहळू त्याची शिकार बंद झाली. त्यानंतर अंडे चोरणारे जे होते ते पण बंद झाले आणि ज्या घाटिंबी गावामध्ये आम्हाला हे सारस दिसली पहिली जोडी तर त्या आजूबाजूच्या गावांमध्ये आणि त्या गावामध्ये सुद्धा लोकसहभागातून आम्ही याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. तर काय करायचो आम्ही की त्या ठिकाणी सरपंच पोलीस पाटील त्यानंतर काही पक्षीप्रेमी सुद्धा गावातून मिळाले आम्हाला आणि मुख्य म्हणजे हरित सेनेचे विद्यार्थी, कारण त्या शाळा घाटिंबी शाळेमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण दिले जाते आणि 10वी पर्यंत हरित सेनाचे एक टीचर असतात प्रभारी टीचर आणि हरित सेनेचे विद्यार्थी पण असतात. तर अशा विद्यार्थ्यांना पकडलं आम्ही, सरपंचाला पकडलं, निसर्गप्रेमींना पकडलं आणि मुख्य म्हणजे त्या शेतकऱ्याला आणि त्या शेताच्या आजूबाजूला जे शेत आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही विश्वासात घेतलं आणि याचं संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली. तर सुरुवातीला हे वर्ष 2 वर्ष आम्हाला तेवढा काही रिस्पॉन्स नाही मिळाला, पण हळूहळू हळूहळू मग लोकांना सुद्धा हे माहिती व्हायला लागली की या पक्षाचं काहीतरी वेगळं महत्व आहे आणि म्हणून आम्ही आमची जी चळवळ आहे ती हळूहळू वाढायला लागली. मग गावातले सरपंच आम्हाला रिस्पॉन्स द्यायला लागले आणि निसर्गप्रेमी जे आम्हाला मिळाले ते पण रिस्पॉन्स द्यायला लागले आणि हळूहळू त्याच्या कन्झर्वेशनला सुरुवात झाली. तेवढ्याच अवधीमध्ये पुन्हा आमचा सर्वे सुरूच होता. तर दासगाव म्हणून म्हणजे त्या घाटेमडी गावापासून दासगाव हे जवळपास 40 किलोमीटरवर आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला एक पेअर मिळाली. मग त्या दासगावला सुद्धा आम्ही जुन्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना भेटणे, शिकार करणारे जे कोणी होते त्यांना भेटणे आणि गावातील लोकांच्या सोबत
विश्वासात घेऊन लोकसहभागाने आम्ही करायला सुरुवात केली. तर आता आमच्याकडे दोन पेअर होत्या आणि दोन्ही पेअरचे संवर्धन करत करत त्याची संख्या वाढत गेली. तर सुरुवातीला आम्ही हे कोणाला सांगितलं नाही की बा आम्ही सारस कन्झर्वेशनचं काम करतो, फक्त गावातील लोकांना माहिती होतं हे. पण कुठल्याही न्यूज मीडिया किंवा वर्तमानपत्र म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना आम्ही सांगितलं नाही की पर्टिक्युलर या या ठिकाणी आम्हाला दोन पेअर सापडलेले आहेत आणि त्याचं कन्झर्वेशन करतो आहे. ते एवढ्यासाठी कारण मंडळाच्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं, सदस्यांचं, की बा आपण हे जोपर्यंत याची संख्या वाढत नाही तोपर्यंत आपण कोणाला सांगायचं नाही. आणि त्याच पद्धतीने मग आम्ही त्याची सुरुवात केली. तर जवळपास चार पक्षी म्हणजे दोन पेअर यांची संख्या 16 होत नाही, म्हणजे 16 संख्या व्हायला जवळपास आम्हाला 5 ते 6 वर्ष लागले. आणि तेवढ्या सहा वर्ष आम्ही कोणालाही न सांगता आम्ही आमचं कन्झर्वेशनचं काम सुरू ठेवलं. तर अशा पद्धतीने आमची कन्झर्वेशनची सुरुवात झाली. त्यानंतर आम्हाला लोक जुळत गेले, जे कोणते निसर्गप्रेमी होते ते जुळत गेले. नंतर असं लक्षात आलं की बा आपल्या भागामध्ये हे सारस पक्षी आहेत, तर वैनगंगा आणि वाघ नदीच्या तिकडल्या भागात म्हणजे बालाघाट जिल्ह्यामध्ये सुद्धा असतील, मग तिकडचा सुद्धा आम्ही सर्वे केला आणि आम्हाला तिकडे सुद्धा पेअर्स मिळाल्या. 3-4 पेअर सुरुवातीला तिकडे सुद्धा मिळाल्या आणि आमच्या भागामध्ये जवळपास 4 पेअर मिळाल्या तेवढ्या भागात, म्हणजे 7 ते 8 वर्षामध्ये. आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये सुद्धा 4-5 पेअर मिळाल्या. आणि एवढ्या पेअर मिळाल्या त्यानंतर त्याची संख्या पण वाढली, तरी सुद्धा सुरुवातीला आम्ही कोणालाही सांगितलं नाही. नंतर विदर्भ पक्षी मित्र संमेलन जे नागपूरला झालं होतं, डॉक्टर पिंपळापुरी आणि ठोसर सर यांना भेटून आम्ही जेव्हा हे सगळं सांगितलं की बा अशा पद्धतीने आम्ही हे कार्य करत आहोत, तर त्यांनी खूप प्रशंसा केली. नंतर मग त्यांनी स्टेट लेवलच्या पक्षी मित्र संमेलनात सुद्धा त्यांनी इन्व्हाइट केलं आणि तिथे सुद्धा सगळ्यांना हे माहिती झालं. तर अशा पद्धतीने आम्ही लोक सहभागातून आणि लोक चळवळीतून या पक्षाची कन्झर्वेशन किंवा संवर्धनाचं जे कार्य केलं आहे त्याने त्या कार्याला आज खूप मोठं यश प्राप्त झालेलं आहे. आज मोठ्या आनंदाने आम्हाला मला सांगावं असं वाटते की जवळपास आमच्याकडे 24 ते 25 पेयर्स आहेत आणि छोटे बच्चे मिळून जवळपास 100+ सारस आमच्याकडे आहे. तर या स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात येत असेल की हा जो पक्षी आहे सगळ्यात मोठा पक्षी आणि उडणारा पक्षी. त्यानंतर डिस्क्रिप्शन देण्यासाठी मला सांगायला वाटेल, कारण याची प्रत्यक्ष एका सारसची म्हणजे सारस मेलेला असताना त्या सारसचा आम्ही मोजमाप केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांचा पूर्ण म्हणजे पायापासून तर डोक्यापर्यंतची जी हाईट आहे ती जवळपास 5'9" मिळाली आम्हाला. आणि दोन्ही पंख पसरल्यानंतर जवळपास ते 8 फूट त्याची लांबी आम्हाला सापडली. त्यानंतर हा पक्षी मानेकडून थोडा लालसर आणि लालसर असून सुद्धा तो आपल्याला रंग दिसतोय लालसर, पण तो मखमलीचं जसं कापड असते ना त्या पद्धतीचं ते लाल रंग आहे तो. त्यानंतर पूर्ण शरीर ग्रे कलरचा असतो आणि मानेकडला थोडा भाग पांढरा असतो. त्यानंतर पाय पिंक कलरचे असतात आणि पाय भरपूर मजबूत असतात चांगले. त्यानंतर हा पक्षी जो आहे पेअर असताना तुमच्या लक्षात येईल की मादी कोणती आहे आणि नर कोणता आहे. त्याचं ओळखण्याचं एकच हे आहे की जेव्हा हे दोन्ही पक्षी आजूबाजूला असतात तर जो उंचीनी मोठा असेल तो नर आणि उंचीनी कमी असेल तो फिमेल असं ओळखायचं. त्यानंतर इकडे डावीकडल्या फोटोमध्ये बघा तुम्ही, एक अंडा आहे त्यातनं पिल्ला बाहेर निघायचा आहे आणि दुसरा जो पिल्ला आहे तो बाहेर निघालेला आहे. जेव्हा पिल्ल्यातनं हा जो पक्षी म्हणजे छोटा बच्चा जो आहे साधारणतः 5 ते 6 तासाचा आहे तो निघाल्यानंतर त्याला हा रंग आलेला आहे. डोळ्याकडला भाग बघा तुम्ही, याच्यात डिटेल्स तर नाही मिळणार पण डोळ्यात लाल रंगाचे असतात
ही पांढऱ्या ऑरेंज कलरची जी बाउंड्री असते त्या डोळ्यानंतर त्याचे जे बीक आहे ती बीक फार टोकदार असते आणि जवळपास 6 इंच मोठी असते. आणि जेव्हा केव्हा याला हा खूप जास्त डिस्टर्ब झाला किंवा याला असं वाटलं की मला धोका आहे तर हा साधारणतः काय करतो की आपलं डोकं असं खाली करून आणि पंख पूर्ण पसरवून तो असा धावतो आणि धावल्यानंतर इतका विचित्र दिसतो तो अगदी आणि बिलकुल पाहण्यासारखा असतो. टॉलेस्ट अँड फास्टेस्ट फ्लाइंग बर्ड हाईट 5.6 फूट आम्ही जो मोजला होता 5 फूट 9 इंच मिळाला होता. विंग 7 ते 8 फूट ती बरोबर आहे आणि वेट याचा 10 ते 12 kg असतो. त्याच्या डिस्ट्रीब्युशनचा आम्ही प्रयत्न गुगलमधून काढण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या मध्य भारताच्या वरच्या भागाला म्हणजे नॉर्थ सेक्शनमध्ये जास्त आहे. त्यानंतर दुसऱ्या कंट्रीमध्ये पाहाल तर तुम्ही म्यानमार आणि इकडल्या भागामध्ये जास्त दिसतो आहे. आपण भारताचा विचार केला तर हा पक्षी गंगेच्या खोऱ्यात उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात हरियाणा आसाम नेपाल वेस्ट बेंगाल या ठिकाणी नदीच्या पात्रात आणि उथळ पाण्यामध्ये साधारणतः दिसतो. आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया भंडारा या जिल्ह्यात म्हणजे एम पी बॉर्डर आणि तिकडे गोंदियापासून समोर गेलं तर डोंगरगड आहे. डोंगरगड म्हणजे छत्तीसगड याच्या बॉर्डरवरती आमचा गोंदिया जिल्हा आहे त्या ठिकाणी तो दिसतोय. आता हे जस्ट स्लाईड आहे म्हणून दाखवलं नाही तर साधारणतः आम्ही गावाचं नाव हे ते सगळं कोणाला सांगत नाही. त्यानंतर या पक्ष्याबद्दलची अधिक माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न केला तर हा पक्षी खूप जुना आहे. जुना म्हणजे किती अगदी 1800 त्यानंतर आता लेटेस्ट आम्हाला माहिती झालं की हा पक्षी या पक्ष्याचा उल्लेख रामायणात सुद्धा झालेला आहे. तर रामायणामध्ये जे संस्कृत काव्य आहे त्या संस्कृतमध्ये याला सारस कंठ असं म्हणतात. त्यानंतर हा जुना पक्षी असल्यामुळे खूप आधी जे कलमकारी आर्ट वगैरे जे होतं त्याच्यात सुद्धा याच्या ड्रॉइंग्स आम्हाला पाहायला मिळाले. पेंटिंग सुद्धा म्हणजे 16व्या शतकामध्ये मुघल आर्ट मुघल मिनिएचर पेंटिंग जी आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला या पक्ष्याचं पेंटिंग पाहायला मिळालं. त्यानंतर पेंटिंग मध्ये बघाल तर बघा किती सुंदर सुंदर पक्ष्यांच्या सोबत हा पक्षी होता आणि सध्या आहे. त्यानंतर भारतामध्ये डाक तिकीट जी आहे या पक्ष्यांच्या चित्रांनी डाक तिकीट सुद्धा त्यांनी पब्लिश केलेली होती. दुसरा हा पक्षी जो आहे माणसांसोबत राहणारा पक्षी आहे आणि म्हणून हे उजवीकडे बघा दलाई लामांचे जे आश्रम आहे नेपाळ अगदी तिकडल्या भागाला तर त्यांच्या आश्रमात सुद्धा त्यांनी काही पक्षी सारस पक्षी पाळलेले होते. त्यानंतर अहमदाबादला एक एरोनॉटिकल नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी आहे त्या ठिकाणी सारस सारखा दिसावा किंवा असावा असा एक त्यांनी एरोप्लेन तयार केला 14 सीटरचा आणि त्याला रंग सुद्धा त्यांनी तसंच दिलं म्हणजे मानेकडून लाल असतो म्हणून त्यांनी वरच्या भागाला लाल कलर दिलेला आहे आणि खालच्या भागात तो कसा दिसतो म्हणजे उडताना कसा दिसतो त्या पद्धतीने त्यांनी त्याचा डिझाईन तयार केलं. त्यांनी तयार केला होता हा 14 सीटर प्लेन. सुरुवातीला खूप फेमस होता जेव्हा यांनी मॅन्युफॅक्चर केलं तेव्हा. त्यानंतर याचा जो आवाज आहे साधारणतः हा पक्षी आवाज करताना आपली मान वर करतो आणि जोरात हवा बाहेरच्या भागाला फेकल्या जाते आणि त्यामुळे तो क्रॉंग असा जवळपास मोठा आवाज येतो. त्यानंतर इकॉलॉजी बिहेवियर आपण समजा बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर मुख्य शेती जी आहे आमची भाताची शेती आहे तर या भाताच्या शेतीमध्ये हा नेस्टिंग करतो आणि भाताच्या शेतीमध्ये पाणी स्टोअर करण्यासाठी एक छोटीशी बोडी सुद्धा असते.
त्या बोळीचं पाणी मग इमर्जन्सीसाठी हे शेतकरी वापरतात, तर अशा ठिकाणी सुद्धा तो नेस्टिंग करतो. त्यानंतर धानाचं जे पीक आहे, साधारणतः पीक मोठं होईपर्यंत दोन ते तीन महिने लागतात, 3 ते 3.5 महिने लागतात. तर धानाची त्याला पर म्हणतात आमच्या भागाला, जेव्हा धानाची रोवणी करतात, रोवणी झाल्यानंतर त्यावेळेला हा सारस त्या पॅडी फील्डमध्ये येतो आणि आल्यानंतर जशी रोवणी केली, रोवणी केल्यानंतर हा पक्षी आपलं घरटी तयार करायला सुरुवात करतो आणि घरटी तयार झाल्यानंतर हा त्या ठिकाणी तेवढ्याच भागामध्ये वास्तव्याला राहतो. तर आमच्या भागामध्ये वाघ नदी आहे, नदीच्या पात्रामध्ये असतो, वैनगंगेच्या पात्रामध्ये असतो, त्यानंतर पॅडी फील्डमध्ये असतो आणि तुमच्या ज्या छोट्या छोट्या बोळ्या आहेत अशा ठिकाणी सुद्धा असतो. तर धानाच्या पिकाची कापणी झाल्यानंतर याला खायला तिथे काही मिळत नाही, म्हणून मग तो त्या छोट्या छोट्या जे तलाव आहेत त्या तलावांमध्ये जातो. बरं, हा सगळ्या तलावामध्ये जात नाही, ज्या ठिकाणी गाद वनस्पती, देवधान वनस्पती आणि इतर वनस्पती ज्या तुमच्या पाण्यामध्ये असतात, ज्याला चिला आपण म्हणतो, आणि बाकीचे जे अजून बरेचशा वनस्पती आहेत, त्यानंतर गाद वनस्पतीचे जे कोवळे कोवळे कोंब असतात ते तो खातो, आणि काही वनस्पती अशा आहेत की त्यांना ट्युब्युलर फॉर्म्स, त्याची जी मुळं असतात ते ट्युब्युलर फॉर्ममध्ये असतात, तर ते खोदून खोदून तो खातो. त्यानंतर कमळाचे जे कंद असतात, तेव्हा बुळुंब्याचे जे कंद असतात ते तो फोडून खातो. हे झालं वनस्पतीचं. याच्यासोबतच त्याला समजा छोटे किडे आले किंवा बेडकं आहेत, छोट्या मासोळ्या आहेत, सरडे आहेत, छोटे साप आहेत, हे सुद्धा तो मोठ्या चवीने खातो. बरं, हा ओमनिवरस असल्यामुळे याला खाद्याचा तेवढा प्रॉब्लेम नाही आहे. फिडिंग हा साधारणतः दिवसभर फिडिंग करतो आणि सायंकाळ झाल्यानंतर तो एका ठिकाणी रेस्ट करतो. बघा, या ठिकाणी जे वनस्पती आहेत त्याचे कंद काढून काढून तो खातो, त्यानंतर पाण्यामधले जे वनस्पती आहेत ते सुद्धा खातो, पाण्यामध्ये त्याला मासोळ्या सुद्धा मिळतात त्या सुद्धा ते खातात. आता उजवीकडला जो फोटो बघा तुम्ही, डान्सिंग, आणि हा क्लोजअप घेतलेला आहे बघा, माने घडला भाग. त्यानंतर कोटशेप आणि ब्रिडिंगचा आपण समजा विचार केला तर साधारणतः आमच्या भागाकडले जे सारस आहेत ते एका ठिकाणी येतात. एका ठिकाणी आल्यानंतर त्यामध्ये जुने पक्षी पण असतात आणि नवीन पक्षी जे मोठे झालेले आहेत ते सुद्धा असतात. ते एकाच ठिकाणी वास्तव्याला असतात आणि वास्तव्याला असल्यानंतर त्या ठिकाणी एकत्र साधारणतः 2 ते 3 दिवस ते एकत्र असतात. त्यांचं खाणं पिणं हे ते सगळं सोबतच राहते आणि ते एकमेकाला असं निरीक्षण करत असतात आणि निरीक्षण करत असताना त्यांचा जो डान्स असतो, सारस क्रेन डान्स आपण त्याला स्पेशली म्हणू शकतो, इतका सुंदर असतो पाहण्यासारखा. आता डाव्याकडल्या चित्रामध्ये बघा, हा जो खालचा जो आहे पक्षी ती फिमेल आहे आणि हा जो वरती जो दिसतोय मोठा तो मेल आहे. तर हे एकमेकाला आकर्षित करण्यासाठी म्हणा किंवा एकमेकांना चॉईस करण्यासाठी म्हणा आपण म्हणू शकतो, आणि याला पर्टिक्युलर नावं हे आहे कॉन्ग्रिगेशन. कॉन्ग्रिगेशन करत असताना यांच्या पेअर तयार होतात आणि एकदा पेअर फॉर्म झाल्या की ते आयुष्यभर, म्हणजे याचं वय साधारणतः 18 वर्ष असते, ते शेवटपर्यंत एकमेकाला साथ देतात. आता मॉर्टेलिटी मी सांगितलंच आहे की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता हंटिंगचा, त्यानंतर त्याच्यासोबतच अजून दुसरा एक प्रॉब्लेम सुरुवात व्हायला लागलाय आता, पेस्टिसाईड इन ॲग्रिकल्चर फील्ड. तर काय होतं की पीक नासाडी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कीटक त्यांच्या शेतामध्ये त्यांना पिकाचं नुकसान करत असतात,
आणि त्यासाठी मग शेतकरी त्याच्यावरती फवारणी करतात. तर ही फवारणी केल्यानंतर समजा छोटे बच्चे असतील त्यांच्यासोबत तर त्यांना जास्त प्रॉब्लेम असतो, पण मोठे जे ॲडल्ट मोठे झालेले पक्षी जे असतात यांना एवढा प्रॉब्लेम नसतो, ते पचवून घेतात. पण छोटे जे पक्षी आहेत म्हणजे बच्चे जे आहेत त्यांना या पेस्टिसाइडचा प्रॉब्लेम होतो. त्यानंतर मी सांगितलंच आहे मगाशी रिमूव्हल ऑफ एग्स, त्यानंतर हंटिंगचा, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला इकडे इलेक्ट्रोकॉशनचा होतोय. काय असतं की सुरुवातीला म्हणजे यांच्या अंडे जे हॅचिंग होतं ते जवळपास त्यांना एक महिना लागतो, त्यातनं बच्चे बाहेर निघतात. बच्चे बाहेर निघाल्यानंतर उडायला लागेपर्यंत त्यांना 2 महिने अजून लागतात, आणि 2 महिन्यानंतर जेव्हा हे सुरुवातीला जे बच्चे असतात त्यांना एवढी प्रॅक्टिस नसते, म्हणून ते उडताना समजा एखाद्या तारेला इलेक्ट्रिक विद्युत वाहिनीला समजा ते टच झाले तर ते त्यांनी मरण पावतात. आमच्या भागाला 2-3 ठिकाणी असं झालेलं आहे. त्याचं कारण असं की हे जे असतात मोठे असल्यामुळे दोन्ही पंख वर करताना एखाद्या तारेच्या खालून जात असतील तेव्हा 2 पंख त्या 2 टच होतात आणि त्यांना करंट लागतो आणि लगेच ते खाली पडतात. त्यानंतर थ्रेड्स मध्ये आता तुम्ही पाहाल तर सगळीकडेच हा प्रॉब्लेम येतो आहे, पण आमच्या गोंदियामध्ये तुम्हाला सांगायला म्हणजे आम्हाला आवडेल की त्याची संख्या आता दिवसेंदिवस कन्झर्वेशन आणि संवर्धन व्यवस्थित केल्यामुळे वाढत आहे. तर हे जुनी स्लाईड आहे, ज्या वेळेला पक्षीमित्र संमेलन झालं होतं आमच्या गोंदियाला, विदर्भ पक्षीमित्र संमेलन 2014, त्यावेळची संख्या 56 होती, आता 100+ आहे. त्यानंतर कन्झर्वेशनसाठी आम्ही काय काय केलं हे नंतर म्हणजे 50 जवळपास गेल्यानंतरच आहे. हे अवेअरनेस प्रोग्राम आम्ही लोकांच्या सोबत घेतलेले. त्यानंतर जेव्हा माहिती झालं की यांच्याकडे सारस आहेत आणि सारसाची संख्या वाढत आहे, तर मोठमोठे व्यक्ती जे पक्षी मित्र आहेत किंवा पक्षी संवर्धनासाठी किंवा चळवळीमध्ये जे भाग घेतात असे मंडळी आम्हाला भेटायला यायला लागली. त्यात हे पिंपळापुरे सर आहेत, डॉक्टर पिंपळापुरे, आणि हे डॉक्टर ठोसर आहेत, आणि त्यासोबतच खाली बघा वेगवेगळ्या भागातून खूप सारे मंडळी आम्हाला भेटायला यायचे, सारस बघायचे आणि आमची चळवळ बघून त्याच्यात अजून काही त्यांना वाटलं शेअर करायला तर ते आपले शेअर पण करायचे आणि त्याप्रमाणे आम्ही याच्या कन्झर्वेशनची स्ट्रॅटेजी चेंज करायची. आता स्लाईड संपवतो मी, पण यासाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्य केलं त्या त्या ठिकाणी असे सुरुवातीला खूप सारे प्रॉब्लेम्स आम्हाला क्रिएट झाले, पण त्यातनं हळूहळू आम्हाला मार्ग मिळत गेला आणि मार्ग मिळत गेला आणि काही मार्ग आम्ही स्वतःहूनच शोधत गेलो आणि म्हणून या कन्झर्वेशनचं कार्य इथपर्यंत आमचं पोहोचलेलं आहे. त्याच्यातला बराचसा भाग अजून सुटलेला आहे. तो सुटलेला भाग म्हणजे असा की आम्ही इकडून तिकडून माहिती काढली तर माहिती आम्हाला अशी मिळाली राजस्थानमधून. तर राजस्थानमधून माहिती ही मिळाली की याची शिकार किंवा मग शिकार का बरं करतात आणि अंडे सुद्धा का बरं चोरी करून घेतात. तर तेव्हा एक महत्वाची माहिती आम्हाला माहिती झाली निघतो तो पिवळा भाग आपण डोळ्याला लावला म्हणला तर त्याचे डोळे बरे होतात. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही कन्झर्वेशन मध्ये तो पॉइंट लक्षात ठेवून ते कन्झर्वेशन केलं. त्यानंतर गुजरात मधून आम्हाला हे माहिती झालं किंवा नववधू म्हणजे नव दाम्पत्य जे असेल ज्याचं लग्न झालं त्या दाम्पत्याला सारसचे दर्शन करवतात आणि सारस्य दर्शन एवढ्यासाठी करवतात किंवा तुम्ही जसं लग्न केल्यानंतर आयुष्यभर तुम्हाला कसं काढायचं आहे तर सारसाप्रमाणे
म्हणजे सारसाची जोडी एकदा फॉर्म झाली की ते आयुष्यभर आपल्या सोबत राहतात, म्हणून त्या सारसाप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन व्यापन करा आणि सोबत राहा, सोबत सोडू नका एकमेकांशी. हे माहिती झालं. त्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टी यांच्या लक्षात आल्या. दुसरं असं की मी आता इतक्या वर्षापासून या सारसाच्या मागोवा घेतो आहे, तर आम्हाला एक गोष्ट अजून एक लक्षात आली की हे जे आहे एक पेअर फॉर्म झाल्यानंतर ते आपला साथ सोडत नाही. म्हणजे रिअल फॅक्ट किंवा मग याच्यावरही विचार होऊ शकतो, संशोधन होऊ शकतो. एका ठिकाणी आमची जी पेअर होती त्या पेअरमधून एक मादी मरण पावली. मग दुसऱ्या वर्षी बघतो तर तो जो मेल होता तो दुसरा सारस घेऊन आला तिथे आणि तिथे त्यांनी नेस्टिंग केलं. तर हा एक अपवादच म्हणू शकतो आपण. त्यानंतर एका ठिकाणी आमगाव म्हणून आहे, त्या आमगावच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला तलाव आहे. त्या तलावामध्ये पेअर होती आधी, त्यातला एक मरण पावला आणि दुसरा जवळपास 1.5 वर्ष तो जगला. पण जगला म्हणजे काय, तो फीडिंग बरोबर करत नव्हता हे आमच्या लक्षात आलं. म्हणजे जे सांगितलेलं आहे किंवा बाकीच्या लोकांनी एक्सपर्ट लोकांनी जे सांगितलं आहे की पेअरपैकी एक जण समजा मरण पावला तर दुसरा त्याचा विरहामध्ये स्वतःचा अन्न त्यागतो तो आणि तो सुद्धा म्हणजे जवळपास आत्महत्याच करतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर जवळपास 1.5 वर्षानंतर तो जो होता सिंगल तो दुसऱ्या सारसाच्या ग्रुपमध्ये कधीच गेला नाही, तो एकट्याच राहायचा आणि 1.5 वर्षात तो सुद्धा मरण पावला. तर असे काही बरेचशा गोष्टी आहेत. ते आता म्हणजे सांगतो म्हटलं तर खूप वेळ लागेल, पण असे जे रिअल फॅक्ट्स आहेत ते याप्रमाणे आहेत. बरं, कन्झर्वेशन करताना अजून बऱ्याचशा गोष्टी ह्या आल्यात की तो साधारणतः जवळ कोणाला येऊ देत नाही. आणि कोणाला जवळ येऊ देतो, ज्या शेतामध्ये तो काम करतो म्हणजे शेतकरी काम करतात तर ते शेतकऱ्यांना तो जवळ येऊ देतो. पण जसं आमच्यासारखे लोक किंवा अनोळखी लोक किंवा व्हिजिट द्यायला जे लोक येतात किंवा फोटोग्राफी करायला जे लोक येतात त्यांना तो जवळ येऊ देत नाही आणि तो दुरूनच त्यांना कॉल करतो आणि दुरूनच थोडासा आपलं रूप दाखवतो. तो मान खाली करून पंख पसरून तो धावल्यासारखं करतो आणि तुम्हाला पळवतो. हे एक लक्षात आलं आमच्या. त्यानंतर याला थ्रेट्स जे बाकीचे असतात की रात्रीच्या वेळेला समजा कुत्रा म्हणा किंवा अजून कोणी दुसरा प्राणी आला असेल तर तेव्हा तो जोर जोरात आवाज करतो आणि आवाज केल्यानंतरही सुद्धा तो पळत नसेल तर तो खूप स्पीडने धावून त्याच्यावरती हे त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. तर असे छोटे छोटे खूप सारे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, त्या तुमच्याशी शेअर केल्या मी. अजून काही झालं का? नाही, एवढं झालं. आता हे मी सांगितलं की आम्ही कन्झर्वेशन कसं केलं. आता मी दुसरी तुम्हाला स्लाइड PPT प्रेझेंटेशन आहे माझ्याकडे, त्यामध्ये याचं जे आयडियल हॅबिटेट आहे ते रिस्टॉरेशन करण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न केले हे मी तुम्हाला सांगतो. रिस्टॉरेशन साठी आम्ही जे प्रयत्न केले त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ज्या ज्या ठिकाणी खूप जुनं तलाव आहे तिकडे नवे गावान साईड केले आणि आमच्या भागाकडे सुद्धा आहेत, तर कालांतराने हळूहळू किंवा लोकांच्या अतिक्रमणामुळे किंवा ज्या शेतामध्ये किंवा ज्या तलावामध्ये हे सारस पक्षी येतात त्याच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत ते पेस्टिसाईड टाकतात आणि त्यामुळे काही मॉर्टॅलिटीज आमच्याकडे झालेले आहेत. तर त्याच्या अवेअरनेससाठी आम्ही काय करतो की हा जो
तलाव आहे, तलावाच्या आजूबाजूला जे फार्मर शेती करतात त्या शेतकऱ्यांना आम्ही कृषी विभागाशी मदत घेऊन त्या ठिकाणी सेंद्रिय शेती करण्यासाठी म्हणून त्यांना प्रोत्साहित करतो. त्या ठिकाणी हे जे तलाव आहेत आणि ज्या ठिकाणी आमचे सारस पक्षी येतात अशा ठिकाणच्या सभोवतालच्या शेतकऱ्यांना आम्ही विश्वासात घेऊन तिथे सेंद्रिय शेती तयार करायला सुरुवात केली. दुसरं असं त्याच्या अवेअरनेससाठी आम्ही हे भिंतीचित्र वगैरे काढलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी तो सारस दिसतो त्या त्या गावामध्ये याचं भिंतीचित्र काढलेले आहेत. त्यानंतर आम्ही हे सगळं डिपार्टमेंट, वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यात काम करतात, कलेक्टर विभाग, त्यानंतर पर्यटन विभाग, त्यानंतर सामाजिक वनीकरण, वन विभाग, या सगळ्यांच्या पुढाकाराने आम्ही हे सगळं करत राहतो. तर इथे कलेक्टर सूर्यवंशी, डॉक्टर सूर्यवंशी म्हणून होते, त्यांनी खूप इंटरेस्ट घेतला आणि त्या काळामध्ये आम्ही त्यांचे पुतळे पण तयार केले जे गोंदियामध्ये, गोंदिया शहरामध्ये लागलेले आहेत. आणि याच्या कन्झर्वेशनसाठी अजून महत्त्वाचं जे काम केलं आहे त्याबद्दल मी सांगतोय की ज्या ज्या शेतामध्ये गाद वनस्पती आहे, त्यानंतर तुमची देवधान आहे आणि इतरही जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत ते प्लांट्स आम्ही पुन्हा रिस्टोरेशन केलं, रिस्टोअर केलं त्या तलावामध्ये. त्यानंतर ही पान वनस्पती आहे बघा, पवन म्हणतात त्याला, तर याचंही पर्सेंटेज समजा वाढलं तर ते आम्हाला रिमूव्ह करावं लागते, कारण जास्त पर्सेंटेज वाढलं तर तो ताला पूर्ण व्यापून घेतो आणि ते व्यापून न घ्यावं म्हणून आम्ही हे पवन वनस्पती दरवर्षी काढतो तिथून. त्यानंतर काठावरती जी दुसरी वनस्पती आहे ज्याला आयपोमिया म्हणतो आपण, त्याचं निर्मूलन आम्ही करतो आहे दरवर्षी, म्हणजे ती वनस्पती जास्त वाढूच देत नाही. आणि त्या तलावामध्ये काही काम करायचं असेल तर आम्ही JCP किंवा बाकी गोष्टी न लावता मॅन्युअली करतो. आणि हे कोणाकडून करतो की त्या तलावाच्या बाजूला जे गाव आहे त्या बाजूच्या गावातल्याच लोकांच्या सहभागातून आणि त्यांना रोजीरोटी मिळावी अशा उद्देशाने मॅन्युअली आम्ही हे सगळं काम करत राहतो. दरवर्षी आम्ही हे आयपोमिया ज्याला सदासावली म्हणतात ते निर्मूलनाचं काम करतो आणि रिस्टोर करण्यासाठी गाद आहे किंवा इतर वनस्पती आहेत किंवा जे पान वनस्पती आहेत ते पुन्हा त्या तलावामध्ये आणून सोडतो. हे बघा, हे सगळे वर्कर काम करताना दिसत आहेत तुमच्या. एक गाद वनस्पती आहे त्याचं रोपण करतोय, त्यानंतर पाण्यातले जे आहे, पाण्यामध्ये जसं कमळ आहे किंवा ते पवन आहे किंवा चिला आहे, तर हे आम्ही त्या तलावामध्ये कमी झालं की सोडून आणून त्या ठिकाणी टाकतोय. आणि नांगरणी एवढ्यासाठी करतो कारण ह्या ज्या वनस्पतीची लागवड केली ती लागवड केल्यानंतर ती लवकर मोठी व्हावी त्यासाठी म्हणून अशी सुरुवातीला नांगरणी करतो, मग पाऊस आल्यानंतर तिचे त्या ठिकाणी ते रोपण करतो. पवन आहे, कमल आहे, हे कमल कंद आहेत छोटे. आणि हे तिथे तलावामध्ये लावताना अगदी त्याची जे मूळ आहे हे मूळ जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करतो आम्ही, आणि जे वनस्पती गाडलेल्या असतील त्या लवकर वागतात किंवा त्या लवकर पसरतात. हा माणूस बघा, तो गाळत आहे ती वनस्पती खाली जमिनीत आणि हा धरून ठेवलेला आहे. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान माहिती दिली तुमच्या अख्ख्या प्रकल्पाविषयी, कारण सारस पक्ष्यांची संख्या 4 वरून 100 पेक्षा जास्ती इथपर्यंत नेणं हा जो पल्ला आहे हा खूप मोठा आहे. आणि तुमच्यासारखे सगळे स्वयंसेवक या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला तो लोकसहभाग, कारण लोकसहभाग नसला तर असे कार्यक्रम कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमचं
इतकं कौतुक वाटतंय मनातून की एवढ्या सगळ्या लोकांना, नंतर सरकारी विभागांमधल्या वेगवेगळ्या विभागांना बरोबर घेऊन, लोकल शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तुम्ही आज या सारसांचं एवढं रक्षण करून त्यांची संख्या 100 वर गेली. सुरुवातीला आम्ही जेव्हा कन्झर्वेशनचं काम केलं ना, त्यावेळेला वन विभागांची मदत नव्हती. मग आम्ही काय करायचो की गावातनं जेवढे मेंबर्स आहेत ते आणि गावातले जे कोणी लोक आहेत जे निसर्गप्रेमी, त्यांच्याकडून आम्ही कलेक्शन दरवर्षी कलेक्शन करायचो आणि त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायचो. अच्छा, बरोबर. नंतर मग वन विभाग आणि बाकीच्या विभागांना आम्ही हळूहळू आमच्या माहिती दिली आणि त्यांना कन्व्हे केलं आणि त्यांना समजावून सांगितलं की आम्ही आता आहोत, पण आमच्या नंतर मग पुढे काय, तर तुम्ही पण आम्हाला सहभाग करा. आणि मग ते चांगला सहभाग आम्हाला मिळत गेला आणि आता काहीही प्रॉब्लेम नाही, आम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम बिलकुल नाही, सगळीकडून आम्हाला त्यामुळे मग गावकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई पण मिळू शकते. नाही तर ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट मध्ये जर शेतकऱ्यांच्या शेतांचं जर एवढं मोठं नुकसान होत असलं तर मग ते सारसांना वाचवण्यासाठी प्रयत्नात कधीतरी कमतरता. नाही, व्हेरी गुड लीडरशिप सर, तुम्ही टीम लीडर म्हणून छान सगळ्या गावकऱ्यांना घेऊन पुढे गेलात, ते खूप महत्वाचं आहे. आता मी राजकुमारी मॅडमना विनंती करते की काही प्रश्न आपल्याला ग्रुप कडून किंवा इतरांकडून आले असले तर प्लीज ते प्रश्न तुम्ही सरांसाठी फॉरवर्ड करू शकता का, राजकुमारी मॅडम? शुअर, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच सर, तुमच्या पूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला माहिती दिली आणि हे नक्कीच प्रेरणादायी होतं. सर, डॉक्टर एशिता मुखर्जी यांनी प्रश्न विचारलेला आहे की आता सध्या कोणता सारस क्रेन कन्झर्वेशन रिलेटेड प्रोजेक्ट चालू आहे का? हो, आमच्या भागामध्ये दोन ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यात कन्झर्वेशनचा प्रोजेक्ट सुरू आहे. ओके, थँक्यू सर. सर, त्याचसोबत प्रश्न हाही आहे की तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं गावकऱ्यांना घेऊन कसं तुम्ही पुढे गेलात आणि काम केलं, तर आमच्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना जर तिथे येऊन काम करायची इच्छा असेल किंवा साईट्स आपल्या सारस्क्रीनच्या पाहायची इच्छा असेल तर गावकरी मदत करू शकतील का, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग असाही आहे त्या प्रश्नाचा की समजा काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ट्रॅव्हल करणं पॉसिबल नाही आहे किंवा आत्ताच्या पॅन्डेमिक कंडिशनमध्ये ते शक्य नाही आहे, तर आता इथे आपण मुंबईत राहून सुद्धा हे कन्झर्वेशनचं काम, अवेअरनेसचं काम कसं पुढे नेऊ शकतो मुंबईतल्या जनतेसाठी, कशा पद्धतीने ते पुढे नेऊ शकतो याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? बघा, काही विद्यार्थी समजा इथे व्हिजिट द्यायला इच्छुक असतील तर त्यांची पूर्ण राहण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं असं की आम्हाला पूर्ण साईट्स माहिती आहेत, म्हणजे ते कुठे राहतात, कुठं नेस्टिंग करतात, हे सगळं आम्ही डिटेल्स त्यांना पुरवू शकतो, देऊ शकतो. आता दुसरा प्रश्न असा की मुंबईमध्ये राहून काय करू शकतात ते, तर मुंबईमध्ये राहून आमचे जे काही मध्ये मध्ये असे काही प्रोजेक्ट येतात किंवा काही प्रश्न येतात किंवा काही कठीण समस्या असतात, तर ह्या सोडवण्यासाठी कधी कधी आम्हाला मंत्रालयातही जावं लागते किंवा पक्षी मित्र संघटनेशी सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागतो. असे फायनान्शियल समजा तिकडून सपोर्ट समजा मिळत असेल, जो कोणी असेल, म्हणजे आम्ही खूप अपेक्षेने अपेक्षाही करत नाही, तर तेवढं मदत समजा ते करायचं असेल तर आम्ही ती मदत घेऊ. आणि दुसरं असं की नंतर फ्युचर म्हणजे पुढच्या वर्षी म्हणा किंवा कोरोनाचा हा प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतरही म्हणा, समजा जे कोणी यायसाठी इच्छुक असतील तर त्यांनी आम्ही पूर्ण व्यवस्था करू, कारण आम्ही त्या ज्या ज्या ठिकाणी हे सारस आहेत अशा ठिकाणी आम्ही काही मार्गदर्शक सुद्धा तयार केलेले आहेत. तर ते मार्गदर्शक दोन्ही गोष्टीसाठी आहेत, एक तर जे आमच्या भागामध्ये मायग्रेटरी बर्ड्स येतात त्यांची ओळख आणि ते दाखवण्यासाठी सुद्धा, आणि आमचा जो सारस आहे, आमचा जो वैभव आहे गोंदिया जिल्ह्याचा, त्याबद्दल सुद्धा माहिती देण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक तयार केलेले आहेत. आणि ते मार्गदर्शक त्याच गावातले आहेत, चांगले यंग मुलं आहेत आणि व्यवस्थित मार्गदर्शन करतात. त्यानंतर राहण्याची सोय सुद्धा आम्ही तिकडल्याच भागात करतो, मी सोबत मी तर असतोच, काही प्रश्नच नाही.
थँक्यू सर. दोन्ही पद्धतीने म्हणजे फायनान्शियली आणि समजा ज्यांना फायनान्शियली मदत करणं पॉसिबल नाहीये ते इतर मीन्सने ते कसे मदत करू शकतात ते सांगितलं आणि नक्कीच हे खूप कौतुकास्पद आहे की ज्या पद्धतीने मी तिथेच मार्गदर्शक तयार केलेत आणि ते हे प्रोजेक्टचं काम पुढे नेऊ शकतात किंवा त्यांच्यासोबत आपण हे काम करू शकतो. सो धन्यवाद त्याबाबत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की सारस पक्षाचे वेगवेगळे आवाज असू शकतात किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज काढतात तर त्या संदर्भात काही अभ्यास चालू आहे का आता? अगदी खरं आहे तुमचं, पण लकीली काय झालं की आमच्याकडे तो इन्स्ट्रुमेंट नाही आहे. म्हणजे साधारणतः ब्रीडिंगच्या वेळेला त्यांचा आवाज वेगळा असतो किंवा दुसऱ्यांना त्यांच्या बच्चांना अलर्ट करण्यासाठी आवाज वेगळा असतो. त्यानंतर समजा त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्यावेळेला ते हे असे वेगवेगळे आवाज आहेत. आपल्या पक्षीमित्र संमेलनामध्ये किंवा ते कार्यकारिणीमध्ये आहेत, शरद आपटे म्हणून आहेत, ते सर सुद्धा एकदा येऊन गेले. त्यांनी काही आवाज रेकॉर्ड केले पण त्यांना पूर्णच्या पूर्ण कॉल्स मिळाले नाही. फक्त उडतानाचा त्यांना कॉल मिळालाय पण ते छोट्या बच्चे असतात, बच्चांना अलर्ट करतानाचा आवाज मिळाला नाही त्यांना. आणि दुसरं असं की समजा काही त्यांना धोका असेल अशा वेळेला जो आवाज काढतात तोही सुद्धा त्यांना रेकॉर्ड करता आला नाही. आता तो इन्स्ट्रुमेंटच्या शोधात आहे मी. समजा तो इन्स्ट्रुमेंट मला मिळाला, अवेलेबल झाला, तर या अशा प्रमाणे सगळे आवाज मी रेकॉर्ड करणार आहे. ओके, थँक्यू सो मच सर. सर एशिता, डॉक्टर एशिता मुखर्जी मॅडम आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. सो आय गेस मी त्यांच्यासाठी ओपन करेन. मॅडम यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड प्लीज स्पीक. Good afternoon, everybody. Thank you, Dr. Dhurve. Listening up to you after quite some time. I don't know if you remember me or not. It's in 1996-2000, I did my PhD with Sarus Klein in Gujarat. And as you talked about the Sarus Klein in the religious thing, it was said in Ramayana that how a crane can change a pirate to Rishi Balmiki. So the slok was Ma Nishad Chang Tavagamam Shati Sma Yat Krancha Mithuna Dekam Avadhi Kama Mohita. So when he shoot the crane, one of the crane fell down and this slok came from Balmiki's mouth and he became the priest and the originator of Ramayana. Yes, you are right. The cranes, talking about the cranes, it's been long and now presently I am in Mumbai. Fortunately, Sheetal actually gave me this link to hear about cranes. So I'm listening about cranes after 20 years. I did my PhD and then I was in US and all that, but now with UNDP and based in Mumbai right now. So I was listening. And you are very correct, sir, that the cranes do lose their nest. The reason also of losing nest, what I found in Gujarat was people don't want to harm the nest, but what they do is they take the whole nest from one field, like if it is in my field, and next one, and then the crane don't accept it. That nest, whole nest, because the people are very religious in Gujarat, they will not kill it. But they take the nest from their own field and put it back into some neighbor's field, and the crane don't accept it. And another thing, sir, may I please make a small correction? The meat that you get, I'm a meat eater. I'm a lover of meat eater. The meat that you get from one sarus is not 12 kg. It's around 5 to 6 kilogram only. So it's really not much to kill such a beautiful, vibrant birds for a couple of kilos of meat. So this is something really pathetic what's happening in certain communities. And this was something that I would like to add to it. But thank you so much for giving a very insightful presentation, sir. Thanks. Thanks so much. Thank you, madam, for speaking here and joining for this session. That was valuable information which you shared. तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं त्याप्रमाणे सारसाचा भारतीय संस्कृतीशी अगदी जवळून नातं आहे, संदर्भ आहे, आणि या संदर्भाचा आपण कॉन्झर्वेशन साठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. किंबहुना पक्षी, प्राणी, निसर्ग हा सगळ्या आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, त्यामुळे आपल्या बरोबरच त्यांचं संवर्धन करणं खूप आवश्यक आहे हे तुमच्या प्रेझेंटेशन मधून आम्हाला अगदी अनुभवायला मिळालं. थँक्यू.
राजकुमारी मॅडम अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? मॅम एक शेवटचा प्रश्न आहे. सर आपल्याला या संदर्भात सारस क्रेन कन्झर्वेशन रिलेटेड आणि तुमच्या कामाविषयी माहिती ऑनलाइन काही वेबसाईट थ्रू मिळू शकते का? म्हणजे मुलं त्या वेबसाईट वरती जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर डेली अपडेट्स किंवा जसं काही तुमचं काम पुढे जातं त्यानुसार आपल्याला अपडेट्स मिळू शकतील. आमच्या गोंदिया निसर्ग मंडळाची वेबसाईट आहे पण ती अपडेट नाही आहे. पण मी आता प्रयत्न करतोय की सगळे हे ऑनलाईन जसं आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आम्हाला सुद्धा इन्वॉल्व्ह व्हावंच लागेल. समजा आमचं कार्य सगळीकडे दाखवायचं असेल तर मी किंवा तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करूनही मला माहिती घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. समजा वेबसाईटवर नाही मिळालं तर तुम्ही माझा फोन नंबर लिहून घ्या 9901445405. आय रिपीट 9901445405. थँक्यू सर. नंबर नोंदवून घेतलेला आहे आणि खरं तर तुम्ही तुमचं प्रेझेंटेशनच इतकं पूर्ण होतं की आम्हाला खूप प्रश्न होते ऍक्च्युली प्रेझेंटेशन चालू असतानाच. पण तुम्ही खूप सारे मुद्दे त्यातच कव्हर केलेले होते त्यामुळे धन्यवाद या सगळ्या गोष्टींवरती इतकं लक्ष घालण्यासाठी आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी. थँक्यू. ओव्हर टू यू वैशाली मॅम. थँक्यू राजकुमारी. Now I request Dr. Rishikesh Dalvi sir to propose formal vote of thanks. I also request Rajkumari madam to share the mobile number of Dhurve sir over here. I'll forward it to you. You can share it in the, I'll share it in the chat box, don't worry. You please share the link for feedback form in chat box. So yes ma'am. People can yes. Read. Okay, yes, over to Rishikesh sir. Thank you madam. Thank you so much sir. On behalf of the Department of Zoology, Maharashtra College, I thank you Dr. Mukund Dhurve for conducting such a wonderful session, for sharing his experience and efforts for conservation of Sarus crane. Sir also elaborated on the behavior and also the various social aspects of Sarus crane. I am sure that today's session has encouraged our students for contributing towards nature conservation. I also would like to thank Dr. Shyam Ghate, founding member of HOPE, and Dr. Sheetal Pachpande from Mangrove Foundation for the gracious presence in today's session. I thank Dr. Vaishali Shumani, Madam, Department of Zoology, Head Department of Zoology, for her initiatives and efforts for organizing today's session. I also thank departmental colleagues, Ms. Harshada, Ms. Subrita Net, and Rajkumari Nimbai for their efforts towards the organization of today's session. I take this opportunity to thank all the vice principals of Arts, Commerce and Science faculty for the support. Indeed, success of today's session is due to the constant encouragement from our principal, Dr. Shaya Pansa Madam. I thank you, Madam, for her support and guidance and for providing necessary platforms for conducting such online sessions. I also thank the Maharshi Dayananda Education Society for providing the necessary facilities for conducting today's session. Last but not the least, I thank you all the wonderful students for enthusiastically participating in today's session. With that, I thank you so much to one and all. Thank you. Thank you, sir. Thank you so much. Thank you very much. आपण हा सेशन आता इथे एंड करतोय आणि तुमच्या सगळ्यांचा आपण निरोप घेऊया. आता आजचं